आम्ही करतोय मम्मी बोलते वाशिंग लावायला पाहिजे होती मामी आमची होती दोघांची आणायला पाहिजे होती वाशिंग आणायला पाहिजे होते मामी गिफ्ट काय दिलं मामाने कपडे मामाला मामा नवीन आहे मम्मी स्टाईल तरी त्यात मी जेवण सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे रुद्रत मामा 28 सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे रुद्र बघा गाणं बघत होता पण आता मी गाणं म्यूट केलं आहे म्हणून त्याला समजत नाही की काय झालं तर रुद्राची इथे खिमटी रेडी आहे तर ती गार करत ठेवले मी आणि माझा रुद्र एवढा गुड बॉय झाला आहे ना आज की मी पूर्ण लादी वगैरे पुसेपर्यंत समोरची गॅलरी खिमटी करेपर्यंत इथेच बसला पण मी बोलले की उठायचं नाही गुड बॉय आहेस ना तू अजिबात उठला नाही आहे तर आज माझा बाबू गुड बॉय झाला ना बाबू भाजी भाजी घ्या तर गाईज इथे माझी खिमटी रेडी आहे कधीपासून इथे गार झाले पण हा बघा चल चल खायला ये खायला लवकर नको केलंय अक्षरशः मला त्याने चल लवकर चल लवकर चल लवकर चल लवकर इथे बघ पाय घसरेल तुझा चल चल लवकर चल लवकर चल बोले चल बोले कोणाकोणाच्या घरामध्ये अशी मुलं करतात खायला घेतल्यावर पळतात हा रुद्र नेहमी नेहमी हा रुद्र नेहमी नेहमी बदमाश रुद्र काय काय तिथं माझा फॅन चालूच आहे बघा फरशी पुसण्यासाठी सगळं सुकले आहे पण आता फॅन बंद करा विसरले हे रुद्रासाठी मला गाणी लावा लागतात तरच तो खातो चल लवकर ये चल चल लवकर चल लवकर ये गुड बॉय दे मम्मा ऐ थांब थांब सो हे गाईज बघू शकता किती गरम झालंय तर दोघांची सुद्धा आंघोळ झाली तर आता रुद्राला खाली देते रुद्रचं सगळं आवरलेलं आहे आणि मला फक्त आज भाकऱ्याच करायच्या आहेत कारण की काल पप्पाई मटण आणलं आहे आणि मटण शिजवलेलं रेडी आहे फक्त मला गरम करायचं आहे आणि गरम पाणी वगैरे पिऊन घेते माझं सगळं पहिले आवडते त्यानंतर भाकऱ्या करते आणि कपडे वाला टाकायचे बाकी आहेत कपडे धुवून वगैरे सर्व झाले सकाळचे वाजले तर आता सव्वा दहा सगळं माझं आवरले फक्त भाकऱ्या बाकी आहेत चला त्याला आता खाली देऊन येते त्याची घाई बघा कुठे चाललो लाईट लाव लाईट लाव लाईट लाव लाव लाईट लाव लाईट लाव लाईट तर गाईज आता रुद्र बसलाय मम्मीच्या इथं दिवाबत्ती करत आणि पप्पा फोनच करतात आणि आम्हाला संध्याकाळी ना छोटे मामांच्या इथं जेवायला जायचं आहे मामा आणि मामीची ॲनिव्हर्सरी आहे ना त्याच्यामुळे काल फोन केलेला मामांनी की घरी जेवायला या सगळ्यांनी तर आज आम्ही संध्याकाळचं जेवण तिथं आहे मामा मामीच्या इथं इथे बाजूला त्या राहतात तर चला आता गरम पाणी पिते कपडे माझे झालेत रुद्र गेला ना की माझं सगळं पटापट आवडतो त्याचं काय आवडत नाही कारण की सारखं लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे मेन म्हणजे ना गॅलरीमध्ये गेल्यावर भीती वाटते खूप तर चला ही कालची भांडी आहे ती आवडते आणि पटकन पाणी पिऊन घेते तर गाईज इथे मी आता भाकरीला उतरवणी घेते तर एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे इथे कढई गरम करत ठेवले कारण की मटण जो पपईकाला आणला आहे ना तो बघा कसा थिनलाय गरम केल्यानंतर तो त्याचा कलर एकदम चेंज होईल कारण की हा फ्रीजमध्ये ठेवला होता ना त्याच्यामुळे तर तो आता गरम करून घेते तर चला तर गाईज बघू शकता ही माझी लास्टची भाकरी आहे इथे माझ्या भाकऱ्या डन आहेत आणि इथं माझा मटण गरम झालेला आहे कलर खूप छान आहे पण नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये जरा वेगळा दिसतो आहे कलर खूप छान आहे तर चला माझी थोडीशी भांडी आहेत ती घासून घेते आणि मग सर्व काम माझं डन सो हे गाईज गुड इव्हिनिंग तर इथे रुद्र बघा रुद्राची पुन्हा नाटकं चालू झाली आणि इथे आमची दिदी आतू काय करते दिदी आतू आमची सॉरी परी आतू आमची इथे शेव खाते दिदी आतू तिथे आमची त्यांच्याकडेच आता आम्ही जेवायला जाणार आहोत त्यांच्याच मम्मी पप्पांचीच ॲनिव्हर्सरी आहे ना आणि हिलाच माहिती नाही हिलाच माहिती नाही मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी तुला माहिती होती परी
आणि इथे रुद्रचा सुद्धा रेडी आहे किमती, आणि रुद्र खेळतोय त्याच्या पप्पांजवळ. त्याचा तसा आहे ना झायलोफोन, झायलोफोन झायलो नाही झायलोफोन. अहो तसं आहे त्याच्याकडे पियानो. काय दोन सेट आणले तर गाईज बघू शकता. अजिबात खात नव्हता पण आता झुंबरला सॉन्ग लावलेत तर बघा कसा खातोय. घे रुद्र दादाला घेतला तर दादा काय करेल. तर गाईज आता मी निघाले बाजारात जायला आणि या दोन शीट घेतल्या. रुद्र आता ना खूप सू करतो ना आणि मग दुपारचा त्याला डायपर वगैरे लावत नाही त्याच्यामुळे गादी पण खराब होईल म्हणून ना हे मशीन व शिलाई दोन म्हणजे एकत्र करून शिलाई मारायची म्हणजे मोठी होईल म्हणजे तिथे तो व्यवस्थित प्रॉपर टाकता येईल. आणि हे ना आता आल्यावर कानातले हे काढून टाकेल. आता खूप दिवस झाले बस झाले आता तर संध्याकाळी बघू संध्याकाळी ॲनिव्हर्सरी झाल्यावर हे काढून टाकेल किंवा त्याच्या आधीच काढेल. तर चला जाऊन येते आणि काय जमलं तर तुम्हाला दाखवते. तर गाईज त्याची घाई बघा, त्याला गाडी दिसली ना त्याची घाई बघा. काय त्याची घाई बघा. काय काय दीदी सोडत काय त्याची घाई बघा. कुठे तू पण येतोस चला घाई सवय लावले नाही तर काय. तर गाईज बघू शकता उन्हाळा माझा पोरगा. कुठे गेलेलास कुठे गेलेलास कुठे गेलेलास कुठे गेलेलास ने आतून ये. तर बघा इथे आमचा लसूणवाले. काय झालं तुला काय झालं लाईट लाव नाही त्याच्या गाडीचं हे लागला म्हणून रडायला लागला तो शिवांशू झोप आई. तर गाईस त्याला झोप आलंय ना तर त्याने धिंगाणा घातलाय. शिवांशू झोप आई ठेव ठेव खाली ठेव. काय तर इथे निकिताने आम्हाला चहा आणलाय चहा पितोय इथे आम्ही. शिवांशू शिवांशू कोणी पैसे दिले पैसे कोणी दिले कोणी पैसे दिले कोणी पैसे दिले. जा प्रणय मम्मा चे जा हा जा दुकानात जा हा जा जा दुकानात. तर बघू शकता जावर देवाला. काहीच बाजारातून आलेला आहे आलेले आहे आणि ते रुद्र बघा त्याच्यामुळे मला बाहेर थांबायला लागले कारण की तो खेळतोय ना त्याच्यामुळे. तो बघा रुद्र काय करतोस काय कळतोस काय कळतोस बदमाश. त्याच्यामुळे मला बाहेर थांबायला लागले. काय काय रुद्र मस्त हवा सुटली इथे. चला 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 मामाचा घराचं काम कधीपासून थांबले काय माहिती आता कधी चालू होईल. बस जायचं गली जायचं वरती. तर येताना मी लसूण आणले मम्मीच्या इथून म्हणजे लसणाच्या बाकल्या मोठ्या मस्त जाड होत्या त्या आणल्या. थोडीशी भाजी होती फ्रीजमध्ये ती मम्मीने दिली कारण की म्हणजे तर वांगी वगैरे सगळी संपली. आणि काय आणलं बरं केक आणायला विसरला मग मेन म्हणजे कारण की घरी पुन्हा जायला लागलेला माझी एक गोष्ट विसरली होती ना त्याच्यामुळे आणि येताना केक विसरलो तर आता पुन्हा हे जातील थोड्या वेळात. तर काही सकाळची एक भाकरी राहिली होती ती आता खाल्ली मी अंडा फ्राय केला आणि रुद्र सारखा अंडा मागायला यायचा तर मी थोडा थोडा त्याला भरवला पहिल्यांदा. तो बघा आता बेडरूममध्ये अडकला आहे त्याने तिकडून दरवाजा बंद केला आहे. तर पहिल्यांदा त्याने असा फ्राय केलेला अंडा खाला आणि तो उकडलेला खातो असा पण स्वतःहून मागायला यायचं असं पहिल्यांदा तर मला खूप भारी वाटलं. ये चल इकडे चल चालताच चालताच पसारा करताच करता देवडा. तर आता ही मम्मीने माझे भाजी आणले
ती आता फ्रीजमध्ये ठेवते आणि हे ना लसणाच्या पाकल्या तुम्हाला प्रॉपर दाखवते मी, मस्त अशा मोठ्या आहेत अशा आणि व्यवस्थित आहेत. बघ तुम्ही बघितलंच असाल की मी उडत होते, कारण की माझ्या मम्मी पप्पा ना लसूण आणतात घरी व्यवस्थित असं स्वच्छ करतात. स्वच्छ म्हणजे मोठा लसूण बाजूला, छोटा लसूण बाजूला, व्यवस्थित निवडून तो नंतर विकायला नेतात. तर चला तुम्हाला लसूण दाखवते आणि माझी आई ती एवढी भांडी घासून घेते आणि मग मला रेडी व्हायचं, रुद्रच्या आंघोळ करते आणि आम्ही ॲनिव्हर्सरीला जाऊ ना बाबू. ए काय घेतलं? स्क्रूड्रायव्हर घेऊन फिरतोय. वाव मस्तच. चला तर गाईज, रुद्र आत्ताच बघा डोळे बघा रडलाय, त्याला खूप ओरडले मी, खूप म्हणजे खूप, कारण की एवढा त्याने आता पाणी त्या ड्रमातला म्हणजे माझ्या मशीनमधला पाणी जो ड्रममध्ये जातो ना तो पूर्ण बालदीने पूर्ण घरभर पाणी केला. किती हे करूचा, मला डोका फिरला. आय नो तो छोटा आहे, त्याला काय समजतो आहे, पण सगळी बोलतात की त्याला असं समजून सांगायचा की असं नाही करायचा वगैरे, त्यांना समजतो बरोबर लहान मुलांना ते करतं. बघ रुद्रा काय केलास, इकडे बघ, पळू नकोस. काय केलास, काय केलास तू, काय केलास असं करता, असं करता काय नाही. त्याला किती बोला बरोबर रे, लहान मुलांना किती बोला लहान मुलं. तर आणि बघा दिदी हातून त्याची मेकअप केली, ठीक आहे टिले बघा कुठे कुठे लावले. मस्ती करशील, करशील मस्ती, मारू तुला मी काय नाही. त्याला माहिती मम्मा ओलटते आणि घेते, मम्मा ओलटते आणि घेते ना. गरम झालंय, फॅन लावते, पाणी गरम करत ठेवलंय, त्याची आंघोळ करते, त्याचं आवडते, त्यानंतर माझं आवडून घेते. तर गाईज मी आता ॲनिव्हर्सरीसाठी रेडी आहे, अशी सिम्पल साडी मी वेअर केलंय, एकदम सिम्पल, कारण की मला तिथे जाऊन पूर्ण आता काम करावं लागेल, भांडी वगैरे घासावी लागतील, कारण की मामी एकट्याच आहेत, पुन्हा त्यांच्यावर सगळं लोड यायचा, त्याच्यामुळे ना सिम्पल अशी साडी लावली म्हणजे मला काम करायला पण सोपं जाईल. तर चला एक दोन रील बनवते आणि मग लगेच निघते. तर चला तर गाईज आता निघालोत आम्ही, हा केक घेतला आणि सेलोटेप, तो सेलोटेप भाऊंनी आणायला सांगितले. तर चला इथे 5 मिनिटावरच आहे, रुद्र मम्मी वगैरे सगळे गेले, फक्त आम्ही दोघंच बाकी होतो. तर चला तर गाईज बघा हा चिकन बनवलं आहे, इथे भात रेडी आहे. तर गाईज इथं मेकअपच आल्यापासून इथं मेकअपच संपत नाही. तरी आमचे नुसते भाऊ उडतात. अरे चुप बदमाश, तुझ्या मामी रेडी होते. रुद्रचा वेगळाच काय रुद्रा, माझी बाटली माझी आज मला इकडं मलान माझी आहे ती. तर गाईज आत्ताच केलेला हा छोटासा आमचा डेकोरेशन. तर हा टेबल खुर्ची, मामी दोन खुर्च्या पाहिजे, छोटासा डेकोरेशन. ते मामी रेडी आहे, मामा रेडी आहेत. तर गाईज इथे फोटोशूट चालू आहे, इथे मम्मी आमची आरती घेऊन आहे. आयफोनची जा तिथे मम्मी पप्पांच्या तिथे जा, परी जा, केक कापले होते मय होईल. मम्मी बोलते बाशिंग लावायला पाहिजे होती, मामी आमची होती दोघांची, आणायला पाहिजे होती बाशिंग, आणायला पाहिजे होते. नाही तर ना मामा कोळीवाड्यामध्ये, कोळीवाड्यामध्ये भाड्याने पण भेटतात लाईटिंग वरची ती. मम्मी साडी किती होती बघ, किती साडी किती फुगली सांगितलं, छान दिसते पण साडी. मम्मी भावाला आरती ओवलते, आता भाव जायला काय. मॅम 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 नुसत्या
रुद्र रडतोय नुसता. आम्ही तिथे उभे राहा. तर गाईज करवली आली आता. मामा मामीची मोठी पोरगी करवली आली. दोन का दुसरी करवली कुठे आहे? दुसरी करवली मामी गिफ्ट काय दिलं मामाने? कपडे मामाला. मामा नवीन आहे. मम्मी स्टाईल आहे आता तशी ती. मम्मीला उठला कलर वगैरे गेलेली आहे की काय? कलर उठून नाही दिसत. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी बर्थडे का? हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी डिअर मामा मामी. हे जा मम्मीला करवली लाजते. करवली लाजते. हे करवले. ए बारकी करवली. जा मम्मीला केक बरं. जा लग्नात मग तुला माला लपवलेली मम्मीने वरती. मम्मीने तुला वरती लपवलेली रूम मध्ये पॅक केलेली. तुला लग्नालाच नेली नाही. तरी ते आता मी जेवायला बसलोय होते.